नमस्कार, पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज मूग डाळीचा शिरा बनवणार आहे. तर अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. 2 तास पाण्याने भिजवायचे. तर भिजलेली आहे तर याच्यातलं पाणी निथळून घ्यायचे. तर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. वाटून झालेलं आहे तर पाणी गरम करून घ्यायचे शिऱ्यासाठी. तर कढई ठेवलेली आहे. 1 चमचा ते तूप टाकायचे. रवा टाकायचे 2 चमचे मोठे. तर आता हे आपल्याला पेस्ट भाजून घ्यायचे तुपामध्ये. तर थोडं थोडं तूप घालून आपल्याला ही पेस्ट भाजून घ्यायचे. तर एकदम खमंग असा वास येत आहे. तर मी आता हे भाजलेले आहे. इलायची पावडर टाकलेली आहे ह्याच्यामध्ये. तर गरम पाणी थोडं थोडं टाकायचे. तर साखर टाकायची. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं टाकू शकता. तयार झालेलं आहे मूग डाळीचा शिरा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.